आणि त्याचा सहपुरोहित संभाजी महाराजांनी केलं आणि एक क्रांतिकारक घटना होती, खूप मोठी घटना होती. शरद पाटील त्याचं वर्णन करतात ती घटना होती. गुप्त पद्धतीने तो झाला आणि त्याच्यानंतरच शिवाजी महाराजांच्या ज्या ह्या धर्मदात्यांतर ज्या भावना आहेत त्या तीव्र झाल्याचंही शरद पाटील अनेक उदाहरणातून दाखवून देतात. आणि दुसरी एक गोष्ट आहे की संभाजी महाराजांनी आपल्या काळात आपल्या पूर्ण प्रशासन व्यवस्थेचे सूत्र आपल्या बायकोकडे दिले होते आणि तिला शिक्का श्री राज्ञी सखी जी ह्याची नावाचा स्वतंत्र शिक्का देऊन, म्हणजे मध्ययुगीन काळातली पहिली स्त्री प्रशासक हे येसूबाई होती हेही आपल्याला माहीत आलं असलं पाहिजे. आणि ही जाणीव आली कुठून तर त्या शाक्त धर्मातून आली होती, कारण तो जात्यंत स्त्री प्रधान धर्म होता आणि अतिशय गंभीरपणे ते केलेला आहे. आणि तोच वारसा ताराराणीने पुढे चालवलेला आहे. आणि ताराराणी आपल्यापैकी खूप लोकांना माहीत नाही की ज्याच्याबद्दल सावित्रीबाई फुलेंनी कविता लिहिलेली आहे. आणि जी ताराराणी नवऱ्याच्या मृत्यूनंतर विधवाबाई 1700 ते 1707 औरंगजेबाच्या 10 लाख भौजेशी लागली. आणि औरंगजेब कुठल्याही पुरुषाच्या काळात नाही, एका स्त्रीच्या काळी त्या महाराष्ट्राच्या मातीत गाडला गेला. तिचं नाव आहे ताराराणी. दुसरी झाली विधवाणी इंग्लिशाचे गेले पाणी, ताराबाई रामराणी भद्रकाली कोपली. ताराबाई रामराणी भद्रकाली प्रलयाची वेळ आली मुघल व सांभाळा. म्हणजे औरंगजेबाचं जे वर्णन केलेलं शेवटच्या याच्यातलं जे वर्णन आलेलं आहे, औरंगजेब एवढा घाबरत होता त्या ताराराणीला की स्वतःच्या मंचावर पाय वर करून थरथरत बसायचा आणि मला कधी मृत्यू येईल. त्याला स्वप्नात दिसायचं की माझे हात हे बापाच्या आणि माझ्या भावाच्या रक्ताने माखलेले हात त्याच्या स्वप्नात यायचे. आणि तो रात्र झोपायचा नव्हता. मरायच्या आधी त्या बाईने औरंगजेबाला एवढं सळोकी पळो करून सोडलं, तो मरून गेला. त्या बाईचं नाव आहे ताराबाई. आपल्याला ही ताराराणी माहीत नसते की ज्याच्या त्या काळात तिच्याबद्दल लिहिलं, जिच्या काळात मराठ्यांचं राज्य आजच्या दोन तृतीयांश भारतावर पसरलं, तिचं नाव सुद्धा ताराराणी आहे हेही आपल्याला माहीत नाही. की हर बोले बुंदेलो से हमने सुनी कहानी थी, खूब लड़ी मर्दानी हो तो झाशी वाली. हे सगळ्याला पाठे झलकारी ते प्रतीक कशी पुढे आणली जातात आणि प्रतीक पुढे आणली जाऊन आमच्या डोक्यावर कशी बसवली जातात. आणि तुम्ही झाशीच्या राणीच्या विरोधात का आम्ही कोणत्या स्त्रीच्या विरोधात नाही, पण कर्तृत्व हीन माणसाला कर्तृत्ववान बनवण्याचं, मशीनना राण्या बनवण्याचं तुमचं जे कारस्थान आहे ना, हे आता विद्रोही साहित्य संमेलनाने बंद केलेलं आहे. तुमचं दुकान बंद पाडलेलं आहे. गांधीजी नाना पाटील घोष चालतो. नाना पाटीलमध्ये मी खेड्यात गेलो, एक आजी होती, दाळ वाळत घातलेली होती, गहू वाळत घातलेले होते, खारोड्या पापड्या वाळत घातलेल्या होत्या आणि एक बोकड खुशाल खात होत होती. ते बोकड खात होत ते आणि ती म्हातारी हकली पी नव्हती. मग नाना पाटला आश्चर्य वाटलं की हे लोक एवढे प्रत्येक गोष्टीला जपतात, का बरं खाल्लं का बरं खाऊ देते. नाना पाटलाने विचारलं म्हातारीला की का बरं तू म्हातारी खा बरं खाते, ती खाऊ दे भाऊ दे म्हणे भाऊ, तू पाहिलं नाही का नाही पाहिलं म्हणे खाऊ दे म्हणे. आता किती दिवस काय म्हणजे काय म्हणजे आमच्या गावाची परवादिवशी यात्रा आहे म्हणे खाऊन पिऊन होऊ देत आजोबोग याला मी कापणारच आहे. आतापर्यंत आजोबोग झालेला ब्राह्मण साहित्य संमेलनाला आता कापण्याचं काम आपण केलेलं आहे. 3 वर्ष लक्षात घ्यावं हे विद्रोही साहित्य संमेलनाची पूर्ण राहिलं होतं.